नमस्कार, मी आहे जोया खान आणि आपण पाहत आहात VKB मराठी न्यूज। आता एक मोठी बातमी समोर येते आहे। भिवापूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात झालेली दारू पार्टी कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे। ही पार्टी रेकॉर्ड होताना त्यात शासकीय कर्मचारी मजेत दारू पित असल्याचे दिसून येत आहे। शासकीय कार्यालयात अशा पार्ट्या करण्याची हिम्मत या अधिकाऱ्यांची होतेच कशी, हाही प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण होतोय। भिवापूर येथील निबंधक कार्यालयात दारूच्या ओल्या पार्टीच्या कार्यक्रमाची चर्चा सध्या वेगाने पसरत आहे। या चर्चेची पार्श्वभूमी अशी की सध्या भिवापूरचे दुय्यम निबंधक कार्यालय हे सध्या तहसील कार्यालयाच्या बिल्डिंगमध्ये सुरू आहे। या कार्यालयात दिवसभर लोकांची ये जा असते। सायंकाळी 5:30 वाजता येथे ओल्या पार्टीची सुरुवात झाली। यात अधिकारी, कर्मचारी आणि नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्षांचे पती यांचासुद्धा सहभाग होता। लाईव्ह फुटेज रेकॉर्ड होत असताना काही जण लपण्याचा प्रयत्नसुद्धा करीत होते। नंतर मात्र सर्व समोर आले, सोबतच तिथे दारूच्या बाटल्यासुद्धा सापडल्या। या एकूण प्रकाराबद्दल माहिती मिळताच तहसीलदार कांबळे तिथे हजर झाले आणि तसेच पोलिसांनीही तिथे येऊन पुढील तपास सुरू केला। एकंदरीत या संपूर्ण प्रकारात आता राजकीय पक्षसुद्धा समोर आले असून त्यांच्यामार्फत पोलीस तक्रारीसुद्धा सुरू झालेल्या आहेत।